नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी श्री बी ए शिंदे, सब्जेक्ट भूगोल, स्टँडर्ड 7, लेक्चर 8, टॉपिक नेम वारे। घटक: खारे वारे, मतलई वारे, हंगामी वारे, आवर्त, चक्रीवादळे, प्रत्यावर्त। पाठाचे नाव वारे। विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 5 अंश अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा असं म्हणतात। आपण मागील लेक्चरमध्ये एक आकृती पाहिली होती आणि त्या आकृतीचा जो मध्यभाग आहे, या मध्यभागी विषुववृत्त जातं आणि या विषुववृत्ताच्या 5 अंश वरील भागात आणि 5 अंश दक्षिणेकडील भागात हा जो पट्टा आहे, हा पट्टा पूर्ण इथे बऱ्याच काळ वारे वाहत नाहीत, म्हणून याला शांतपट्टा, विषुववृत्तीय शांतपट्टा असं म्हटलं जातं। कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या जवळच्या 25 अंश ते 35 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो, हा पट्टा शांतपट्टा आहे, याला अश्व अक्षांश असं म्हटलं जातं। पा, याच्यानंतर उत्तरेकडे जर आपण 23 अंशावरती एक वृत्त आहे आणि दक्षिणेकडे पण 23 अंश 30 वरती एक वृत्त आहे, याला आपण कर्कवृत्त आणि मकरवृत्त असं अनुक्रमे नाव आहे। तर पा, आता या वृत्तापासून 5 अंश उत्तरेकडे आणि 5 अंश दक्षिणेकडे, म्हणजेच इथून 25 अंशपर्यंत इथे आणि हा 35 अंश, म्हणजे हा जो 10 अंशाचा पट्टा आहे, तर इथं देखील वारे शांत असतात, हा पट्टा शांत असतो, याला अश्व अक्षांश असं म्हटलेलं आहे। पा, पुढे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा। खारे म्हणजे सागरीय वारे व मतलई म्हणजेच भूमीय वारे याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा। ही आकृती जी आहे, तर ही आकृती दिवसाची आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपल्याला सूर्य दिसतोय, ही आकृती दिवसाची आहे। मग दिवसा भरणारे वाहणारे वारे, पा, हा समुद्र आहे आणि हा भूपृष्ठ आहे। या ठिकाणी काय घडतं आहे की महासागरावरील थंड हवा काय होते, जमिनीकडे वाहते आणि जमिनीवरील हवा तापते व वर जाते आणि ती महासागराकडे येते, म्हणजे ही वजनाने हलकी झालेली हवा वरती जाते, म्हणजे अर्थात भूपृष्ठाकडील हवा ही वरती जाऊन ती महासागराकडे येते आणि सागरावरची ही थंड झालेली थंड हवा भूपृष्ठाकडे व्हायला लागते। त्याचं कारण असं की भूपृष्ठ हे पाण्यापेक्षा लवकर तापते आणि लवकर थंड होतो, त्या मानाने पाण्याला तापण्यास उशीर होतो आणि थंड होण्यास देखील उशीर होतो, म्हणून दिवसा या ठिकाणची हवा लवकर तापते आणि ती वर जाते आणि भू समुद्रावरील जी हवा आहे ती भूपृष्ठाकडे येते, म्हणून अशा वाऱ्याला खारीय वारे किंवा सागरीय वारे असं म्हटलेलं आहे। आता ही दुसरी आकृती ही रात्रीची आहे। आता रात्री काय घडते, रात्री उलट घडते, रात्री जमीन थंड होते आणि पाणी तापलेलं असतं, पाण्यावरची हवा ही गरम असते, कारण दिवसभराच्या उष्णतेने हे पाणी तापतं आणि ते त्याला थंड होण्यास उशीर लागतो, म्हणून हे काय होते, इथं गरम हवा होते आणि खाली येते जास्त दाब आणि या ठिकाणी अशा प्रकारे पाण्यावरील गरम हवा ही वरती निघून जाते आणि या ठिकाणची भूपृष्ठावरची थंड हवा ही महासागराकडे येते आणि अशा वाऱ्यांना मतलई किंवा भूमीय वारे असं म्हटलेलं आहे। दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात, दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात, तर त्याचं कारण की दिवसा भूपृष्ठ लवकर तापतं आणि तापलेली हवा विरळ होऊन वरती निघून जाते आणि पाणी हे उशिरा तापतं, त्यामुळे पाण्यावरची थंड हवा भूपृष्ठाकडे व्हायला लागते। भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहतात, भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे रात्री वाहायला लागतात, कारण रात्री पाणी तापलेलं असतं, आहे की नाही, पाण्याचे तापमान अधिक असतं। आकृती अ वरून वाऱ्यांच्या संदर्भात वर्णन करा। आपण अगोदरच त्या वाऱ्याच्या बाबतीत वर्णन केले आणि आकृती बचे आकृती अशी तुलनात्मक वर्णन करा, यात को हवेचा दाब, तापमान व वाऱ्यांचा विचार करा, तर दोन्हीमध्ये आपल्याला खूप मोठा फरक पाहायला मिळतो। तर अशा पद्धतीनं सागरीय खारे वारे व भूमीय वारे
कशाला म्हणतात हे आपल्याला त्या आकृतीवरून लक्षात आलंच असेल. भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात तर आपल्याला असे वारे समुद्रकिनारी प्रदेशात पाहायला मिळतील. तुमच्या गावात सागरी व भूमीय वारे अनुभवता येतात का? तर आपल्याकडे असे वारे अनुभवता येत नाहीत. भौगोलिक स्पष्टीकरण. जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते. म्हणून जमीन अधिक लवकर तापते. तापमानाने त्या मानाने पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व सागरी भागातील हवेचा दाबात फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर जास्त व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरीय म्हणजेच खारे वारे होत, तर रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर म्हणजेच मतलई वारे भूमीत लवकर थंड होते. तेथे हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा भूमीय म्हणजेच मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्या दोन आकृत्यांचे निरीक्षण केल्यानंतर हे आपल्याला स्पष्टपणे जाणवेल. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशांत विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारेसुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ फवान, चिकून, बोरा, लू इत्यादी. पुढील पृष्ठावरील तक्ता पहा. या तक्त्यात वारे आणि वाऱ्याचे स्वरूप या ठिकाणी दिलेले आहेत. हा तक्त्याचं निरीक्षण करायचं आहे. लू वारे उष्ण आणि कोरडे अशा स्वरूप आहे त्या वाऱ्याचे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात, म्हणजे जे राजस्थान आहे राजस्थानच्या काही भागातून हे वारे आपल्याला येताना दिसतात. शिमोम उष्ण कोरडे आणि विनाशकारी अशा स्वरूपाचे हे वारं आहे. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात. चिकून उबदार आणि कोरडे वारे असतात. अवतार अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात. परिणामी तेथील बर्फ वितळते, त्यामुळे वाऱ्यामध्ये दऱ्यामधील तापमानात वाढ होते. मिस्ट्राल थंड आणि कोरडे वारे आहेत. स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे आल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते. आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे हे वारे वाहतात. आता हे बोरा वारे अशा पद्धतीनं थंड आणि कोरडे आहेत. पाम्पेरो थंड आणि कोरडे आहे. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात वाहतात. आणि फॉन उष्ण व कोरडे वारे आहे. आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात हे वारे वाहतात. आता हंगामी वारे म्हणजेच मोसमी वारे. काही काळापुरते जे वारे येतात त्यांना हंगामी वारे म्हटलं जातात. जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशात मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होताना आढळतो. आकृती 5.6 आणि पहा. भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ऋतूवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा याशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू पाहायला मिळतात. आपल्याकडे या मोसमी वाऱ्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असतो. या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर हे आपल्याला लगेच लक्षात येईल. पहा, या ठिकाणी हे वारे आग्नेय दिशेकडून येतात आणि इथं वळून आपल्याला नैऋत्य मोसमी वारे त्याचं रूपांतर होतं. आणि काही परतीचा मान्सून जो असतो तो परतीचा मान्सूनच्या काळात हे वारे पुन्हा या दिशेकडून इकडे वाहताना आपल्याला दिसत आहेत. गुलाबी रंगाचं दाखवलेला कमी दाबाचा विषुववृत्तीय शांत पट्टा आहे. आणि अशा या रंगात दाखवलेला जास्त दाबाचा मध्य अक्षवृत्तीय हा पट्टा इथे दिसतो आहे. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणात
वरील खारे व मतले वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मौसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यानंतर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. यांना नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे असे म्हणतात. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या आकृतीमध्ये दाखवलेले हे पहा आपल्याकडे येणारे नैऋत्य मोसमी वारे आणि नंतर ईशान्य मोसमी वारे. हे वारे कोरडे असतात. वाऱ्यांच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता आपल्याला आवर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते. आवर्त म्हणजे काय आपण पाहूया. आवर्त एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे येतात. आणि आकृती 5.7 पहा. पृथ्वीच्या परिवहनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहताना वाहतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी वेग दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. उपग्रहाने घेतलेले चक्रीवादळाचे छायाचित्र आकृती 5.8 दिलेले आहे. पायदा ही आकृती जर पाहिली आपण 5.7 तर वायुदाब मूल्य मिलीबारमध्ये इथं दिलेलं आहे. तर हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा यल म्हणजेच लो या आकाराने दाखवतात. पा या ठिकाणी हा कमी दाब असतो आणि या जास्त दाबाकडून हे वारे काय होतात या कमी दाबाकडे व्हायला लागतात आणि तेव्हा अशा पद्धतीचं वादळ किंवा वारा निर्माण होतो त्याला आवर्त असं म्हटलेलं असतं. आवर्त प्रणाली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवर्तांना चक्रीवादळ असं देखील म्हणतात. आपल्याकडे आपण पाहतो की कधीकधी असे गोल गोल आकारात आपल्याला हवा फिरताना दिसते आणि त्याला त्यांनाच आवर्त असं म्हटलं जातं आहे. आणि हे मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस याचं स्वरूप असेल तेव्हा मात्र त्याला चक्रीवादळ असं म्हटलं जातं. चक्रीवादळे पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जापान चीन फिलिपाईन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते सप्टेंबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजेच हरिकेन्स होय ही वादळेसुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी 60 किलोमीटर असतो. म्हणजे एका तासाला हे वारे 60 किलोमीटर या वेगानं वाहत असतात. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते. ती विनाशकारी नसतात. आता हे पहा अशा पद्धतीने हे समुद्रातील चक्रीवादळ इथं दिसतं आहे आपल्याला. इथं कमी दाबाचा पट्टा कमी दाब असतो तेव्हा जास्त दाबाकडून ही हवा कमी दाबाकडे येते आणि अशा पद्धतीने हे आवर्त निर्माण होत असते. आता प्रत्यावर्त एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. या ठिकाणी पहा यच म्हणजे जास्त दाब आणि तो जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहताना दिसत आहेत. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग यच म्हणजे हाय अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात. या प्रदेशातून वारे बाहेर जात असतात त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण
कमी असते. आकृती 5.9 ही आपल्याला अशा प्रकारचे दाखवलेली आहे. अशा पद्धतीने आपला हे लेक्चर इथं संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर 9 टॉपिक नेम नैसर्गिक प्रदेश. थँक्यू.